आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिभा कारंजी स्पर्धा गरजेची, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांचे प्रतिपादन. कारदग येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये प्रतिभा कारंजी स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिभा कारंजी मोलाचे कार्य बजावत आहे. त्यामुळे आज प्रतिभा कारंजी स्पर्धा गरजेचे असल्याचं प्रतिपादन कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केले. त्या कारदगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये कारदगा केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धेप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा शिवूबाई गावडे या होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ईशस्तवन, स्वागत गीत व नाडगीत गायलं. स्वागत मुख्याध्यापक संजय खामकर यांनी तर प्रास्ताविक सीआरसी प्रमुख नितीन कुदळे यांनी केले. यावेळी कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांची स्थायी कृषी सभापतीपदी निवड झाल्याबद्दल, तसेच ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी दीपक अलंकार यांची निवड झाल्याबद्दल, याचबरोबर शाळेसाठी सहकार्य केलेल्या देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष दीपक अलंकार, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे, एसडीएमसी अध्यक्ष सोमराया गावडे, उपाध्यक्ष अश्विनी खोत, देवाप्पा देवकते, चंद्रकांत माळी, कपिल कलावंत, महावीर टाकळे, नंदकुमार पगडे, पिंटू खोत यांच्यासह एसडीएमसी सदस्य, सीएससी कमिटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर ढोणेवाडी, शिरदवाड, कारदगा गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी उपस्थिती दाखवली. सूत्रसंचालन चिंचवाडे सर तर आभार खोत सर यांनी मानले. महानकर न्यूज साठी कारदगाहून तानाजी बिरनाळे. एक लेवल आहे, युनिफॉर्म मध्ये मुलं दिसतात, सगळ्यात साम्य, जसं झाडामध्ये साम्य, सगळी झाडं सारखी दिसतात, पण प्रत्येक झाडाचा गुण वेगळा असतो. प्रत्येक झाडाची पानं सारखी दिसतात, पण प्रत्येक पानाचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं. प्रत्येक फुलं एक सारखी दिसतात, पण त्यात असणारं प्रत्येक फुल वेगळं असतं. माणसं एक सारखी दिसतात, तशाच पद्धतीने मुलं एक सारखी दिसतात, पण प्रत्येकाच्यात असणारे गुण वेगळे वेगळे असतात. आणि ह्या प्रतिभा कारंजी, तुमच्यात असणारे प्रतिभा कारंजा प्रमाणे उफाळून आणायच्या, तुमच्यात असणारे गुण संपूर्ण समाजासमोर आणायचे आणि त्याला योग्य रूप द्यायचं. जसं खाणीतून ओवरसोबत हिरा आपण बाहेर काढतो आणि ते हिऱ्याला जर रूप द्यायचं असेल तर कुठल्या गिरीतात बसवायचा असतो, तो कुठल्या अंगठीत बसवायचा असतो, तो कुठल्या राणीच्या डोक्यात बसवायचा असतो, हे कार्य कुणाचं असतं तर त्या कारागिराचं असतं. कशा पद्धतीने हिऱ्याला रूप द्यावा आणि कशा पद्धतीने तो बसवावा,